आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा शेकडो हरकतींनी गाजत आहे। प्रत्येक राजकीय पक्षाची यावर हरकत आहे। सत्ताधाऱ्यांना अनुकूल असा आराखडा तयार करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी दाखल होत आहेत, तरीही सत्ताधारी हाच आराखडा पुढे रेटत आहेत। हा प्रारूप आराखडा 5 मार्च नंतर निवडणूक विभागाकडे सादर केला जाणार असून तत्पूर्वी प्रभाग रचनेत राजकीय हस्तक्षेप होण्याची शंका व्यक्त होऊ लागली। यामध्ये आता ठाणे पूर्व विभागाचे जे छिन्न विछिन्न तुकडे करण्याचा घाट घातला जातोय तो निंदनीय आहे, तो आम्ही कदापि होऊ देणार नाही असे स्पष्ट मत कोपरी संघर्ष समितीने व्यक्त केले। याआधीच आनंदनगर वॉर्ड मागच्या निवडणुकीत तोडला गेला, आता ह्यावेळेस चिंदणी कोळीवाडा। हा सर्व प्रकार लोकशाहीच्या विरोधात सत्ताधारी व प्रशासन यांच्या संगनमताने होत आहे, याचाही कोपरी संघर्ष समितीने तीव्र निषेध केलाय। निवडणूक आयोगाने जर अखंड ठाणे पूर्व विभाग या कोपरीतील नागरिकांच्या हक्कांच्या मागणीला बगल दिली तर कोपरी संघर्ष समिती रस्त्यावर उतरून संविधानाने दिलेल्या सदनशील मार्गाने आंदोलन करेल व सोबत कायदेशीर लढाई देईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी। याच ठाणे पूर्व विभागात संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीसाठी जागा राखीव ठेवणे शक्य आहे, पण त्याही संवेदनशील बाबीचे राजकारण करून नागरिकांच्या मूलभूत अधिकारांना पायदळी तुडवून ठाणे पूर्व विभागाचे तुकडे करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न सत्ताधारी राजकीय पुढारी स्थानिक प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून करत असल्याचा आरोपही समितीने केला आहे। ठामपा आयुक्त व निवडणूक आयोगाने स्थानिकांच्या भावना व कायदेशीर न्याय मागणी विचारात घेऊन कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ठाणे पूर्व कोपरी विभागाचे विभाजन कोणत्याही परिस्थितीत करू नये, अन्यथा स्थानिक लोकसंघर्षाला सामोरे जावे लागेल व यासाठी कोपरी एकीकरण समिती व कोपरी संघर्ष समिती एकत्रितरित्या त्यांच्यासोबत असेल असे जाहीर आवाहन कोपरी संघर्ष समितीचे राजेश गाडे, विनोद मोरे, संतोष मोरे, मंगेश आवळे, मनोहर चव्हाण, अमरेश ठाणेकर, नितीन पाटील व यमुना म्हात्रे यांनी केलं आहे।